शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात? आशा करते मस्त असाल, छान असाल, उत्तम असाल. सगळी सकाळची कामं झाली आहेत, कपडे भांडे दादी देवपूजा, आणि आता वाजले सकाळचे 9:30, आणि आता मी नाश्ता करायला घेतला आहे. आज मी करते टोमॅटो ऑमलेट, कारण आता टोमॅटो झालेत स्वस्त, तर काल मी 1 किलो टोमॅटो घेऊन आलेली होती. तर आता चला टोमॅटो ऑमलेट करते. चांगले 3 टोमॅटो चिरून घेतले, थोडासा कांदा मिरची कढी कोथिंबीर घातले. आता चण्याचं पीठ त्याच्यात ॲड करते, आणि थोडं जिरा पावडर धना पावडर किंचित लाल तिखट घालून मस्त ऑमलेट काढून घे. मस्त असे छान ऑमलेट तयार झाले, जाळी पण पडते त्याला. व्हिडिओ मध्ये आले काय कर आणि आता हा मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवलाय ना, हा माझ्या सासूबाई अगदी शेवटच्या स्टेजला आलेल्या तेव्हा त्यांना काही आठवत नव्हतं, तेव्हाचा हा सहज घेतलेला व्हिडिओ तो आज अचानक मला आला गुगल ड्राईव्हमध्ये, आणि मग तो मी आत्ता पोस्ट केला. की एकत्र कुटुंबात काय होतं, तेव्हा आम्ही वेगळे राहत होतो, आणि सासूला आमच्याकडे आणलेलं होतं सासूबाईंना, आणि शेवटचे काहीतरी ते लास्टचे तिचे ते दिवस होते ते तिने माझ्याचकडे घालवले. माझ्याच घरी सासूबाईंचा प्राण गेला, आणि खूप अतिशय वाईट दिवस होता तो. मला आईसारखी प्रेम करणारी सासू मला सोडून गेली होती, आणि पण म्हणतात ना ते असं एकत्र कुटुंबात जो असं आपण हसी मजाक जे करत असतो ना, ते आपलं सेपरेट राहणाऱ्या कुटुंबात मिळत नाही. म्हणजे जे दोघंच मी माझा नवरा माझी मुलं त्याच्यात हे नसतं, ते जॉईंट फॅमिलीमध्ये जे सुख असतं ते. दुपारी माझी सगळी कामं वगैरे झाली, कॉफी वगैरे करून झाली, तर आत्ता मी भाजी घेऊन खालून आली, आणि तेव्हा मला एक अशी माझ्या मुलीच्या वयाची एक मुलगी मला भेटली, आणि मला तेच सांगत होती की काकू आता मला मुलांना बेबी सिटिंगमधून आणायचं आहे, आता मुलांचा एकीकडे अभ्यास घ्यायचा आहे, परत उद्या सकाळी ऑफिसची तयारी करायची आहे, उद्या सकाळी 7 वाजता निघायचं ऑफिसला, काहीतरी ऑफिसमध्ये अर्जंट मिटिंग आहे, हे आहे ते आहे. मग मी म्हटलं की अगं मग तुझ्या सासू सासरे वगैरे कुठे आहेत, तर म्हणे नाही ते मुंबईला असतात. मग हे सगळं सांगितलं, आणि मला असं ना थोडी मी फ्लॅशबॅकमध्ये गेले की अरे मी जेव्हा तरुण होती तेव्हा मलाही असं वाटायचं की माझा वेगळा संसार हवा. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपला वेगळा संसार असावा, पण आम्ही चांगल्यामध्ये आम्ही बाजूला झालो का, तर नवऱ्याला सुद्धा जबाबदारीची जाणीव व्हायला पाहिजे. एकत्र कुटुंबात असलं ना की फायदेही असतात आणि तोटेही असतात. फायदे असे की सासू आपल्या मुलांवर लक्ष ठेवते, जसे की आता आम्ही या लोकमतच्या इव्हेंटला गेलो होतो, तिथे रंजिताने देखील सांगितलं, आज रंजिता सुद्धा छान छान व्हिडिओ करते, तिलाही कुठे कुठे जावं लागतं, पण तिच्या घरात भक्कम सासूबाई आहेत की ज्या तिच्या मुलीवर फॅमिलीवर पूर्ण संसारावर लक्ष ठेवू शकतात. आजकाल असंही बघते की बऱ्याच मुलींना सासू सासरे नको असतात, त्यांना एकत्र कुटुंब पद्धतीच नको असते, त्यांना फक्त राजाराणीचा संसार हवा असतो. पण मग ह्या राजाराणीचा संसार करताना तुम्हाला प्रायव्हसी तर मिळते, पण त्याचबरोबर तुमचं जे पर्सनल लाईफ असतं ते पूर्णपणे त्याच्या चिंधड्या चिंधड्या होऊन जातात. म्हणजे काय की दिवसभर ते स्त्री घरचं काम करते, बाहेरचं काम करते, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळते, मुलांचं शिक्षण, मुलांचा अभ्यास, त्याचबरोबर मुलांना नेणं आणणं, शाळेत ऑफिसचं त्यांचं काय जे प्रेशर असेल ते, आणि सगळं फायनान्शियल ह्याच्यामध्ये पण त्यांची फरफट होते. कसं तर एकत्र कुटुंबात असलं की सासू सासऱ्यांची मदत असते, धीर जावं असेल तर त्यांची मदत असते. कसे असतात की एकत्र कुटुंबात असले की आपल्या मुलांना सासू बघतात, मोठे जे घरात आहे धीर असतील, जाऊ असतील, काय सासरे असेल ते बघतात.
तुम्ही सेपरेट राहता तेव्हा सगळं तुम्हालाच बघायचं असतं. मग त्या मुलांचं शी सू पासून मुलांच्या अभ्यासापासून शाळेच्या मीटिंग्स हे ते सगळं सगळं सगळं. त्याचबरोबर एकत्र कुटुंब असलं की तुम्हाला ऑफिसमधून आलं की तुम्हाला काही थोडंफार काम केलं की जेवायला बसायला म्हणजे ताटावर बसायला तयार. पण इथे स्वतःचा संसार म्हटला की तुम्हाला भाजी आणण्यापासून ते भाजी साफ करण्यापासून जेवण बनवण्यापासून ते पुढचं सगळं किचनचं सगळा पसारा आटपेपर्यंत परत दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यापर्यंत त्याचं काम असतं. त्याचबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम्स पण तुमचे एवढे येत नाहीत कारण सगळ्यांचं जॉईंट इन्कम असतं. पण तेच तुम्ही जेव्हा सेपरेट राहता तेव्हा तुम्ही आणि फक्त नवरा दोघंच असतात आणि खर्च तेवढेच असतात. त्याच्यामुळे ते तारेवरची कसरत असते आणि तो संसार करायला खूप 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 लोकांना राजाराणीचा गुढीगुढी संसार वाटतो. पण त्या संसारात त्या दोघांचं काय चालू असतं ते हे फक्त त्या दोघांनाच माहिती असतं. तर आजकालच्या मुलींनी प्रत्येकीने स्वतःकडे जरा विचार करा आणि ठरवायला पाहिजे की एकत्र कुटुंब चांगलं का आपल्या राजाराणीचा संसार चांगला. प्रायव्हसी जरूर मिळते पण ती प्रायव्हसी घ्यायला त्यांना स्वतःकडे वेळ नसतो हे मी अनेक कुटुंबात पाहिलेलं आहे. आज आम्ही संसार केला. आज माझं 36 वर्षी त्याला मिस्टर ऑफ झाले पण आज जवळजवळ 39 वर्ष होतील आमच्या संसाराला. लग्नानंतर आम्ही 5 वर्षात सेपरेट झालो. 5 वर्ष मी सासूकडे अगदी छान रीतीने राहिली. माझी प्रियांका तिथे झाली. माझं दुसरं बाळणपणही जरी नंतर सेपरेट झाली तरी सासूनेच केलं. पण आम्ही इकडे सासूचं घर आणि बस दुसऱ्या बिल्डिंगमध्ये मी घेतलं असं आम्ही घेतलं. म्हणजे जवळ राहून आम्ही सेपरेट झालेलो होतो आणि मग नंतर मग आम्ही थोडे थोडे लांब लांब गेलो. पण म्हणतात ना की जबाबदारीची जाणीव होण्यासाठी असं सेपरेट राहणं चांगलं. कारण मग सासू मुलांना आपण तिकडे नेऊ शकतो, काहीतरी जेवण केलं नसेल तर इकडचं तिकडं आपण हे करू शकतो, एक्सचेंज वगैरे करू शकतो. तर शक्यतो मला तर असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीच चांगली. आणि मेन म्हणजे अशा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मुलांना छान वळण लागतं. कारण दिवसभर होल्ड असतो आजी आजोबांचा आणि त्याचबरोबर संस्कारही चांगले होतात. अगदी मला सुचलेला हा विषय तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला काय वाटतं एकत्र कुटुंब पद्धती चांगली का राजाराणीचा गुढीगुढी संसार चांगला, काय वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर कोणी नवीन असतील तर. बाय बाय, काळजी घ्या.